लवकरच आता बाप्पा येणार आहेत आणि ही सगळी तयारी चालली आहे. आता बाप्पाच्या आगमनासाठी सगळीकडे डेकोरेशन केलं जात आहे. आता मी आलोय नरी पार्कला. नरी पार्क म्हणजे आपला परळचा राजा जिकडे बसतो. म्हटलं की अजूचं वादन आहे तर त्याचं वादन पाहायला आलोय. तर यु नो की जे सामान आपल्याला लागत आहे ते त्यांच्याकडनं प्रोव्हाइड केलं जातं. ढोल ताशा मधली सगळी पोरं ही ढोल बनवण्यासाठी सज्ज असतात. ते आपापल्या पद्धतीने आपापला ढोल तिथे बनवतात. प्रत्येकाचा ढोल आपल्या पद्धतीने बनवतात. साधारणपणे एका ढोलाचं वजन हे 10-12 किलो 15 किलो म्हणजे ज्या हिशोबाने त्याचं पान आहे तुम्ही बघू शकता. टोल पण तिथूनच प्रोव्हाइड केलं जातं का? नाही नाही, टोल आपण स्वतःचा पथकाकडून आपल्याकडे म्हणजे बोलू शकता तुम्ही. एक लोखंडाचा एक प्रॉपर तवा टाईप एक असा असतो. जोपर्यंत ध्वज उभा राहत नाही तोपर्यंत ढोल चालू होत नाही आणि जोपर्यंत ध्वज प्रणाम होत नाही तोपर्यंत पहिला ठोकाही चालू होत नाही. आणि वाजवणारे असतात किंवा बघणारे असतात तर ह्या लोकांच्या नजरेत ना कायम तो ध्वज फडकता दिसला पाहिजे जेणेकरून मराठी माणसाचं अस्तित्व जपून राहील. त्याच्यासाठी त्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे प्रिपरेशन असतं, ढोल ताणणे असतात, बाकी मॅनेजमेंट टीम असते, या सगळ्या गोष्टी करत असतात. त्यासाठी वेळेत येणं खूप इम्पॉर्टंट असतं. मित्रांनो, मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 18 ऑगस्ट 2024. लवकरच आता बाप्पा येणार आहेत आणि ही सगळी तयारी चालली आहे. आता बाप्पाच्या आगमनासाठी सगळीकडे डेकोरेशन केलं जात आहे. आता आहोत आपण लोअर परळच्या ब्रिजला. भर उन्हात चालतो, भर उन्हात. पावसाचे दिवस सुरू असले तरी गर्मीने आम्ही भिजलोय, पावसाच्या पाण्याने नाही भिजलोय. आता काही दिवसातच हा संपूर्ण परिसर बाप्पाच्या आगमनाने गजबजून जाईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण इंट्रो देऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनल वर स्वागत करायला आवडतं. नाव आहे काय? नाव आहे डबल सिटी स्वप्नील. कशी बुम बुम कसं? गाडीवर नाही, आम्ही चालत चाललोय, ट्रेनने आलेलो. आज आपले वाहन आहे हे पाय आपले आज वाहन आहे. काय 11 नंबर बस लवकरच येणार आहेत बाप्पा. आणि आता बाप्पा म्हटलं की मुंबई आणि मुंबई म्हटलं की आगमन. तर आता जो कोणताही रविवार येईल तर आपल्याला बाप्पाचे आगमन दिसायला सुरुवात होईल. तर असंच एका आगमनाला आलोय आपण. तर जसजसं आता गणपती जवळ येतील तसे खूप सारे गणपतींचे आगमन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर यासाठी म्हटलं की आज आपण जाऊ. आणि आज आम्ही नाश्ता बिश्ता केलाय. ते काय पिकले वडे खाल्ले आपण? मेंदू वडा खाल्लेला आम्ही. आता काय सुचत नाही, नंतर बघू थोडा पुढे गेलो. मी इकडे आलेलो. कुठे? बरोबर, पोटात गेले का? आपला लहान भाऊ आहे अजय, अजूचं वादन आहे ते बघायला जातो, ते कव्हर करू. त्यानंतर संध्याकाळी आपला भाऊ आहे यश लालबाग भाई, त्यांचं सुद्धा वादन आहे गिरणगावच्या राजाला. तर मागच्या वर्षी सुद्धा आपण गेलेलो तर तिकडे सुद्धा जाणार आहोत. आजचा कार्यक्रम असा आहे. आणखी काही आपल्याला वादन आगमन पाहायला मिळतं ते सुद्धा आपण शूट करू. आता आपल्याला जायचं भिवाजीराव नरे पार्क. मुंबईचं स्ट्रक्चर एकदम वेगळं आहे ना. चला मित्रांनो बघूया आता काय धमाल आहे. माझ्यासोबत आहे ओंकार दिघे, द मॅन फ्रॉम माणगाव. ओंकार आपल्याला लय बोलवतोय की बैलगाडा शर्यत बघायला या दिवाळीमध्ये. आपण नक्की जाऊया दिवाळीमध्ये. डायरेक्ट गोप्रोच लावूया बैलावर. पहिला सिंगला लावू. तर आता 11 वाजेपर्यंत वादन सुरू होईल. अज्जू वाजवतोय शिवप्रमाणे या ढोल तशा पथकामध्ये. बरीचशी मंडळी आपली ओळखीची आहे तिकडे, त्यांनाही भेटूया आणि फुल धमाल करूया. मित्रांनो आलाय आता परळचा राजा क्रीडांगण, भिवाजीराव नरे पार्क. काय म्हणतो अजय? अजय गमरे ना, घ्या कॅप्चर करा. कंपनी शिफ्ट केली आहे? कंपनी शिफ्ट नाही, नंतर लवल्या नाल करू आम्ही त्यांच्या. हा तो अजू नानू कुठे?
मिस्टर दाबोळकर कुठे त्यांना भेटू राय झाला अजून मित्रांनो थांबा मला ओळख करून देतो तर मित्रांनो आता मी आलोय नरी पार्कला नरी पार्क म्हणजे आपला परळचा राजा जिकडे बसतो म्हटलं की अजूचं वादन आहे तर त्याचं वादन पाहायला आलोय त्याचं संपूर्ण आता पथक इकडेच आहे ढोल ताशा पथक आणि आमचा लावणे आमचा नंदन दाबोळकर उर्फ नानू या ठिकाणी आले आहेत मेकअप बिकअप पिन लाव ना पिन लावायला मला बोलू मेकअप आर्टिस्ट आहे ना तू मला इकडे इकडे ही फक्त शायनिंग आहे इथे ही फक्त शायनिंग बाकी काय नाही फक्त अरे हे घे ना येतो ना सोड ना ते घालून वाजवणार कापरी बदले प्री वर्कआउट खाऊ बॉडीज बनायचा पत्ता ना हा नागोबा नुसतं पाठीच दाखवतो नुसता नाग नुसता नाग नागोबा तर मित्रांनो बरीचशी अशी मंडळी आहेत की आपल्या ओळखी अज्जू इथे आपला नानू नानू मॅन फ्रॉम महाड रायगड रायगड रायगडच्या पायथ्याशी डायरेक्ट ना महाराष्ट्राचा मानबिंदू जिल्हा आमचा मी आयडी घ्यायची कसा रट्ट्या दिसतो बघा रट्ट्या मी काय बोलतोय तुझ्या इकर दातावरती कंपाऊंड केलंय काय विषय दादा हा ते कंपाऊंड काय केलं केलंय ते प्राणी नुसतात का प्राणी हैदराबाद विद्राबाद हा संकल्प एवढं लॉंग टूर केलं तू माझ्यापेक्षा लॉंग टूर केलं आम्ही लॉंग लॉंग म्हणजे लयच लॉंग झालं सदरे बिदरे सगळं चेंज एक्सचेंज सगळं खूप काय केलंय शिवप्रमाणचा माणूस आहे आमचा मित्र आहे जुना मित्र आहे माझा खूप जुना दहा बारा वर्ष झाली असेल वर्कशॉप पासून सुरुवात आहे आणि आयटीसी मराठा पर्यंत आपली मिरवणूक ही चालणार मुंबईचा सम्राट 50 ढोल लावणार आहे 11 ध्वज आहे चांगला थीम आपण घेऊन चाललोय वारकरी थीम आहे आपली आता मला वाटतं एक अर्धा तासाने गणपती बाहेर पडेल एक ते दीड तास मिरवणूक आपली चालेल त्याच्या पुढे पुढची पथक कंटिन्यू करते मित्रांनो आता थोड्याच वेळात वादन सुरू होणार आहे मुंबईचा सम्राट या राजाला वाजवत आहे शिवप्रमाण शिवप्रमाणे ढोल ताशा पथक आणि त्याच्यामधले वादक आता आमच्या सोबत आहे किरण तांबे थोडक्यात आपण किरण दाला माहिती विचारली ढोल ताशा पथकामध्ये काय कसं असतं म्हणजे एखादा ढोल असेल तर ढोल कोण वाजवतो ताशा कोण वाजवतो परत ढोल कसा खेचला जातो त्याच्यासाठी कोणती रोप वापरली जाते किती कडे असतात कोणती साईज असते हे सगळं थोडक्यात आपण जाणून घेऊया किरण दादा तर किरणदा माझा पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की हे ढोल वगैरे कुठून अरेंज केले जातात आणि त्याचं मेंटेनन्स वगैरे सगळं कोण पाहतं हे सगळं तुम्हालाच पाहावं लागतं येस येस म्हणजे हे ढोल आपण अरेंज करतो पुण्यातून पुण्यातून आपल्याला ढोल आपल्याला अरेंज होऊ शकतात किंवा आता आपल्या मुंबईमध्ये सुद्धा खूप चांगले व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं पण आता इथे प्रोव्हायडेशन चालू आहे ढोलचं सो मला असं वाटतं की मेंटेनन्ससाठी इथं बघायला गेलं तर मेंटेनन्सची प्रॉपर एक टीम असते जी मेंटेनन्ससाठी खूप काही गोष्टी या ठिकाणी अरेंज करते जे ढोल फाटले त्या ढोलला बनवणं किंवा पानं अरेंज करणं पानं एका व्यापाऱ्याकडनं मागवणं आणि तो व्यापारी एका पथकासोबत सिलेक्ट केला जातो आणि त्यामधून जे काही यु नो की जे सामान आपल्याला लागतात ते त्यांच्याकडनं प्रोव्हाइड केलं जातं ढोल बनवण्यासाठी ढोल ताशामधली सगळी पोरं ही ढोल बनवण्यासाठी सज्ज असतात ते आपापल्या पद्धतीने आपापला ढोल तिथे बनवतात प्रत्येकाचा ढोल पद्धतीने बनवतात अँड ते वादनासाठी तसं प्रिपरेशन केलं जातं ताशावाली ताशाची पानं अँड ऑल त्या ताशाला जी लागणारी गोष्टी आहेत ते व्यवसायांकडनं मागवून ती तिकडे फिलअप केली जाते आणि अशा रीतीने वादन होतं बऱ्याच वेळा असं काही गोष्टी आढळल्या जातात की ढोल फाटला आणि त्यानंतर ढोल नाही आहे किंवा काय त्यासाठी पण आपली एक मेंटेनन्स टीम असते ती जीरीडी असते जी मेंटेनन्स करून त्या वादनाच्या मध्ये तो ढोल रिपेअर करून पुन्हा एकदा तिथे तो अरेंज केला जातो अशी सुद्धा आपल्याकडे टीम आहे आणि अशा पद्धतीने ढोल ताशाचं फॉर्मॅट चालतं मोस्ट ऑफ द टाइम शिवब्रह्मांचं तरी सध्या हेच असं आहे की मुलंच ढोल मोस्ट ऑफ द टांबतात आपला ढोल प्रॉपर बनवतात आणि तो वाजण्यासाठी सज्ज होता अरे खूप छान माहिती दिली त्यानंतर आता आपण ढोल पाहू शकतो का तुम्ही सांगा ढोल पाहूया किती साईजची टाकी असते किंवा ढोलला किती येस येस मी तुम्हाला सांगू शकतो आपल्याकडे बघा 23 पासून 23 ही छोटी साईज आहे 21 पण एक साईज आहे 21 ही साईज खूप लहान मुलांसाठी किंवा ज्यांना आत्ता पदार्पण केलंय ज्यांना ढोलची वजन जमत नाही त्यांच्यासाठी आपण 21 ची साईज आपण अरेंज करतो त्यानंतर आपल्याकडे 23 ची साईज आहे त्यानंतर ही आपण बघू शकतो ही सध्या आपल्याकडे जी आहे ती 25 ची साईज आहे त्यानंतर 25 नंतर आपल्याकडे 28 येतो 28 नंतर 30 चा ढोल येतो अशा साईजचे प्रत्येकाचे ढोल असतात आणि साधारणपणे एका ढोलाचं वजन हे 10-12 किलो 15 किलो म्हणजे ज्या हिशोबाने त्याचं पान आहे दोऱ्या आहेत तुम्ही बघू शकता या दोऱ्या या ठिकाणी अरेंज केल्या जातात ही बघा ही दोरी ही न्यूली दोरी आहे ही दोरी सुद्धा आपण व्यापाऱ्यांकडनंच मागवतो त्यानंतर ह्या कड्या लागतात या कड्यांच्या द्वारे हा ढोल असा बांधला जातो प्रॉपर ढोल बनवला जातो आपल्याकडे सध्या तुम्हाला व्यापारी दिसत आहे तिथे पळशीकर व्यापारी आहे ते साताऱ्याचे व्यापारी आहे जे आपल्याला ते आपल्याला ही पानं म्हणा किंवा जे लागणारे आपल्याला साहित्य आहे ढोल तशा पथकामध्ये ते प्रोव्हाइड करतात आणि शिवब्रह्मांसोबत खूप आधीपासून त्यांचं चांगलं रिलेशनशिप आहे आणि ते आपण जपतोय ॲज अन व्यापारी ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आम्हाला सहकार्य करतात आणि असे ही जेवढी पण मुंबईमधली पथकं आहेत त्यांच्यासोबत हा रॅपो मेंटेन करून जी व्यापारी आहेत त्यांनी हा खूप चांगला बिझनेस या ठिकाणी एक्सटेंड केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यानंतर आपण बॅनर बघू शकतो बॅनर सुद्धा आपण त्याच पद्धतीने बनवला जातो बॅनरचं म्हटलं आणि टोल पण तिथूनच प्रोव्हाइड केलं जातं नाही टोल आपण स्वतःचा पथकाकडनं आपल्याकडे म्हणजे
बोलू शकता तुम्ही, एक लोखंडाचा एक प्रॉपर तवा टाईप एक असा असतो, त्या तवा टाईपला थोडे जार साईज असते आणि त्या साईजचा आवाज घेऊन प्रॉपर चेक करून तो टोल बनवला जातो. तर किरणदा मला एक सांग की या आता एवढे सगळे ढोल आहेत, तर याच्यामध्ये कोणत्या ढोलाची काय साईज असेल? नॉर्मली बघायला गेलात तर आपल्याकडे बऱ्याच लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी साईज अवेलेबल. हा 25 ढोल आहे, हा आपण मोस्ट ऑफ दी मुलं जी हे वजन पेलावू शकतात त्यांच्यासाठी आपण जास्त करून हा ढोल त्यांना ऑफर करतो. मागे तुम्ही बघू शकता 23 ढोल आहे, हा तुम्ही इथे बघू शकता, इथे 23 टाकी आहे. ही 23 टाकी सुद्धा त्याच पद्धतीने मुलींसाठी ऑफर केली जाते, ती मुलींसाठी मोस्ट ऑफ दी असते. ज्या मुलींमध्ये पॉवर चांगली असते, जास्त चांगली असते, ज्या पेलावू शकतात त्या स्वतःहून 25 ढोल बांधतात, त्यांना ते ढोल वाजवण्यामध्ये जास्त रस येतो. आणि आपण बघायला गेलं तर जी मुलं ज्यांना जास्त एक्स्ट्रीम लेवलने वादन करायचं असतात, ती आपल्या पद्धतीने टाकी सिलेक्ट करतात. त्याच्यानंतर आपल्याकडे 23 टाकी, 23 नंतर आपल्याकडे येते 25 नंतर 28 आणि 28 नंतर येते 30 टाकी. 30 टाकी म्हणजे आपल्याकडे बरेच तुरम खान आहेत जे 30 टाकीवर वादन करतात. म्हणजे शेवटचा टप्पा हा 30? येस, शेवटचा टप्पा हा 30 आहे. थँक्यू, खूप छान माहिती दिली किरणदाने आपल्याला. तर आपण पुढे वळूया. तर मित्रांनो, आपल्यासोबत आणखी एक शिवब्रह्मन पथकामधील वादक आहेत, महेश आहेत. तर महेश दादाला मी विचारू इच्छितो की या सगळ्या ढोलताशा संस्कृतीची सुरुवात कुठून झाली, कशी झाली? तर ढोलताशा पथकाची सुरुवात जी आहे ना, ती शिवकालीन जो युग होता 1600-1700 शतक, तेव्हापासून हे ढोलताशा, म्हणजे ढोलताशा हे आत्ता नाव आलं, पण तेव्हा मावळी पथक असायचे, मावळी ढोलताशे असायचे. आणि हे मावळी ढोलताशा पथक असायचे, इकडे सगळे मिळून एकत्र वादन करायचे. ठीक. तर 1964-65 हा जो कालखंड आहे, या कालखंडात पुण्यामधला रमणबाग म्हणून आहे, तर रमणबाग इथून सगळ्या ह्या ढोलताशा पथकाची सुरुवात झाली. रमणबागेत जे एक व्यक्ती होते तिथून त्यांनी जे चालू केलं, त्यांनी ते हेरले होते, जे मावळी वादक असतात त्यांनी हेरलं होतं. आणि त्यांना रमणबागेचे ते शिक्षक होते, शिक्षक असल्यामुळे काय असते की शिस्त ही असतेच त्यांना. तर मावळी पथक कसं असायचं की जनरली ते वादन चांगलं असायचं त्यांचं, वादनात नो डाऊट, पण ती शिस्त जी असते, लाईक शिस्तीत अजून त्याला किती लोकांपर्यंत पोहोचवता येतं, तर ते पोहोचवण्याचं काम तिथून सुरुवात झालं. म्हणजे 1964-65 या टाइम मध्ये ढोलताशे सुरुवात झाली. तर पहिलं रमणबाग आहे, तिथून पथकाला सुरुवात झाली. आणि रमणबाग असं आहे की त्यांनी पथकात खूप शिस्त आणली, ध्वज कसे असतात, जे तुम्ही शिस्तीत उभं कसं राहायचं असतं, चालताना एक म्हणजे एक सोबत कसं जायचं किंवा काय, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतील, तर ती जी सुरुवात आहे तर तिथून झाली. ढोलताशा पथकाची सुरुवात तर ही शिवकालीनच आहे, म्हणजे जेव्हा शिवराज्याभिषेक होता तेव्हापासून याची सगळी सुरुवात झाली. तर आप्पासाहेब पेंडसे यांनी ढोलताशाचं जे आहे ते चालू केलं होतं आप्पासाहेब पेंडसे. तर मित्रांनो, महेश दादाने खूप छान अशी माहिती दिली की ढोलताशा पथक कुठून चालू झाले आणि का चालू करण्यात आले, खूप सुंदर अशी माहिती दिली. पण आणखी एक प्रश्न होता की ढोलताशा पथकामध्ये ध्वज का फडकवले जातात किंवा याची पद्धत काय आहे, याची संस्कृती काय आहे? ध्वजाची संस्कृती म्हणजे शिवकालीन युगात तुम्ही बघितलं तर गडावरती झेंडे किंवा ध्वज फडकवले जायचे. जर गडावरती भगवा ध्वज आहे, ह्याचं म्हणणं आहे की आपलं मराठ्यांचं राज्य आहे, म्हणजे मराठी जिंकले. आणि जर गडावरती हिरवा झेंडा किंवा कोणत्याही कलरचा झेंडा असेल तर ते म्हणजे मुघलांचं राज्य आहे किंवा काय. तर मग हा ध्वज मराठ्यांचा कायम जो फडकत राहावा, जसं शिवाजी महाराजांनी म्हणजे एवढी युद्ध केली मराठी लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या अख्ख्या ह्याच्या मराठी माणसासाठी, ह्याचं रिपिटेशन म्हणजे काय की तो भगवा हा फडक तर लोकांनी विसरलं नाही पाहिजे, कायम त्यांच्या नजरेत तो भगवा त्याच मानात त्याच डौलात तो असा कंटिन्यू फडकता राहिला पाहिजे. आणि ह्याचंच कारण म्हणजे हे ढोलताशा पथक आहे, जिथे आपण पुढे मिरवणुकीच्या सुरुवातीला ध्वज लावतो. आणि ध्वज म्हणजे पथकाचं नाक असतं, जोपर्यंत ध्वज उभा राहत नाही तोपर्यंत ढोल चालू होत नाही, आणि जोपर्यंत ध्वज प्रणाम होत नाही तोपर्यंत पहिला ठोकाही चालू होत नाही. आणि अगदी सगळं झालं, वादन झालं, वादनानंतर सुद्धा जोपर्यंत ध्वज प्रणाम होत नाही, ध्वज गुंडाळला जात नाही, तोपर्यंत शेवटी सुद्धा ध्वज प्रणामच होणार आणि त्यानंतरच वादन बंद होतं. आणि त्यानंतर आणि त्याच्या आधी काही म्हणजे हालचाली नसतात, सगळं शांत म्हणजे शांत वातावरण. मित्रांनो, एवढं सगळं ढोलताशा पथकामध्ये असतं खरंच, कारण मी आता या क्षेत्रामधला नाही आहे, पण खरंच ही एवढी सगळी संस्कृती तुम्ही जपता, खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. थँक्यू. ऍक्च्युली ही जी आहे ना शिवकालीन हिस्ट्री आहे, जी आपल्या लोकांना विसरायची नाही. आणि लोकांना जी वाजवणारे असतात किंवा बघणारे असतात, तर ह्या लोकांच्या नजरेत ना कायम तो ध्वज फडकता दिसला पाहिजे, जेणेकरून मराठी माणसाचं अस्तित्व जपून राहील. आणि जो काही इतिहास लाभला आहे तो इतिहास रिपीट नाही होणार, पुनरावृत्ती त्या इतिहासाची होणार नाही, यासाठी तो ध्वज आम्ही पथकाचा मानबिंदू आहे ते ऍक्च्युली, आणि ते फडकता ठेवतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्यासोबत आणखी एक शिवब्रह्मांड मधले वादक आहेत करणदा. सर्वप्रथम आपल्या चॅनलला शिवब्रह्मांड मध्ये मला अंदाजे 10 झाली, आणि त्याच्या आधी मी दुसऱ्या पथकामध्ये होतो. माझी सुरुवात 2012 पासून आहे आणि आज 14 झाली मी या ढोलताशा क्षेत्रात वादन करीत आलो.
कारण दादा मी विचारेन की एवढं वर्ष तू या पथकामध्ये आहे आणि बरीचशी मंडळी असते, म्हणजे नाही म्हणता तरी 25-30 किंवा त्यापेक्षा जास्त वादक हे पथकामध्ये असतात, तर त्यांच्यासाठी काय नियम असतात, काय शिस्त लावली जाते? कारण एखादा पथक म्हटलं तर किंवा पथक म्हणलं काही म्हटलं तरी शिस्तेशिवाय ते पुढे जातो. नियम आणि अटी अशा आहेत की पहिली तर वेळ खूप महत्वाची आहे आणि सर्वांसाठी वेळेचं महत्व सर्वांना कळलं पाहिजे, कारण का वेळेचं भान असणं गरजेचं आहे. कारण का प्रॅक्टिस असू दे, आजचं वादन असू दे, अजूनही वादन चालू झालं नाही, आताची वेळ झाली ऑलमोस्ट 11:30 आसपास 11 वाजले असतील, पण आम्ही सकाळी डॉट इथे 7 उपस्थित आहोत. ज्यांची आम्ही वादनं घेतली त्या मंडळांना आमच्याकडून काही प्रॉब्लेम नसावा याच्यासाठी त्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रिपरेशन असतं, ढोल ताणणे असतात, बाकी मॅनेजमेंट टीम असते, या सगळ्या गोष्टी करत असतात, त्यासाठी वेळेत येणं खूप इम्पॉर्टंट असतं. वेळेनंतर बघायला गेलं तर वादनाच्या वेळेला शिस्तीत एका लाईनीमध्ये चालणं, बाकीचं आपली जी मॅनेजमेंट टीम आहे ती साईडने सर्कल करून असते, जेणेकरून कोणतीही बाहेरची जे प्रेक्षक असतात ते आतमध्ये येऊ नये, जेणेकरून आपल्याला वाजवताना त्रास होऊ नये याची काळजी घेत असतात. परत त्याच्यानंतर बघायला गेलं तर वादनाच्या वेळेला खूप सारे पाणी बॉटल्स वगैरे कचरा रस्त्यावरती होतोय, याचं सुद्धा आपण भान ठेवतो, जेणेकरून सार्वजनिक गोष्टींचा काही यांना काही नुकसान होऊ नये याचा सुद्धा आपण विचार करत असतो. या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण या पथकामधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि नियम सुद्धा जे इथे आपण आत्मसात करतो तसंच घरी सुद्धा त्याची सवय होऊन जाते, अशा काही नियम आणि गोष्टी आहेत. खूप छान सांगितलं की आपण जे वादन करतो त्याच्यासोबत इतरांचाही आपण विचार केला पाहिजे आणि प्रत्येक पथकाने हे राबवलं पाहिजे. छान वाटलं भेटून करंदा. तर आता कधी वादन सुरू होईल? आता अजून तरी गणपती बाहेर यायचा काही अंदाज नाही आहे. कुठून येणार आहे तो गणपती? आपला कलागंध आर्ट सिद्धेश दिवाळी मूर्तिकार आहेत आणि आज आपण वाजवतोय खेतवाडीची 6 गल्ली मुंबईचा सम्राट असे मंडळाचे नाव आहे. त्या गणपतीचं आपण आगमन सोहळ्यासाठी आज वादन करणार. ते वादन कुठून ते कुठपर्यंत असेल? आपल्या या कलानंद आर्ट्स कारखान्यापासून ते भारत माता सिग्नल पर्यंत आपल्याला वाजवायचं आहे. ऑलमोस्ट पिरियड आहे 1.5 ते 2 तासाचा पिरियड आहे. त्या 2 तास आपले सगळी मुलं आणि मुली त्यासोबत 11 ध्वज ढोल ताशे वगैरे सगळे मिळून एवढे सगळे इन्व्हेंटरी मिळून खूप सारा मोठा ताफा असेल. या गोष्टीसाठी आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि आज तो दिवस आला आणि या गोष्टीसाठी आम्ही गेले 3 मुलांवरती, नवीन मुलांवरती, जुन्या मुलांवरती मेहनत करत आलो, जेणेकरून आजच्या दिवशी नवीन काहीतरी प्रेक्षकांना दाखवायला मिळेल, ऐकायला मिळेल याची खात्री घेऊन आम्ही नवीन काहीतरी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. थँक्यू करंदा. आता मला वाटतं ढोल काढतात, वादनाची मला वाटतं सुरुवात होते, वादनाची सुरुवात होते. तर आता आपण भेटूया डायरेक्ट. नक्की सर, ढोल आज. धन्यवाद. चप्पल तोडली आहे भाई, भरपाई तर मी तोडली त्याची. तू तोडली? सॉरी. गोविंदा.